हाय नमस्कार सगळ्यांना, नमस्कार भाऊ आणि बहिणी. लई डोकं दुखतंय मरणाचं, लई टेन्शन झालं. काय सांगायचं तुम्हाला आता, काय सांगू भाऊ आणि बहिणी तुम्हाला आता. दाजीच्या मागं एक टेन्शन आहे का? ही बाया आहे ना, दाजीला सुखसमाधान राहूनच देणार भाऊ. आता म्हणते दुसरं लग्न कर कर, मी तुला 12 भावातच घालणार आहे. म्हणजे दाजीला असं बी जगून ना द्यायचं आणि तसं बी जगून ना द्यायचं. काय करावा भावानं बहिणी आता, तुम्हीच सांगा भाऊ. आता भाऊ बहिणी इतकी दाजीची स्वप्न बघतात की बोलायचंच नाही, लय स्वप्न बघतात. पण आपल्या खरं मग तर आपल्या बाजून कुणीच नाही भाऊ आणि बहिणी. कोण आहे आपल्या बाजून? कुणी नाही. आता बघितले मी, कमेंट वाचले भाऊ आणि बहिणी, आणि बायको चांगलीच भडकली माझ्यावर कमेंट वाचून, व्हिडिओ बघून. आता काय बोललोय भाऊ आणि बहिणी? हां लई डोक्याला टेन्शन झालंय जबरदस्त, फसतावलं या बायबर लग्न करून. लई फसतावा आला भावानं बोल ना. मला म्हणते आधी माझी सोय लावायची, पोहींची सोय लावायची, मग लग्न करायचं तो. आता काय याची सोय लावायची? पोरींचं म्हणलं तर आहे बा, आता दाजी पोरी सांभाळणार, मस्त पैशावाली ही घ्या, हिची काय सोय लावायची? पैसा पाणी भरपूर आहे, नटायला भरपूर आहे, पाहिजेन तवा जाते तालुक्याला, पाहिजेन तवा साड्या सुड्या कुठं काही बी घेऊन येते. कवनावरला विचारलंय का तवा? आता मी हिला विचारू? नाही नाही विचारणार मी. आता काहीतरी पद्धत असते भावानं बहिणी हो. आता मला म्हणतात मगाशी, आता मी व्हिडिओ टाकला तर मला म्हणतात की तू जेवण खावण करून बसला असन उन्हात, ऊन खात. आता कशाचं ऊन खात, कशाचं जेवण, कशाचं काय आलंय काय आलंय? दाजी बसला डोकं धरून, एक चिलटाने एक नका नको केलंय बसून सगळं देण्यात. त्या झाडाखाली बसलं ना भावानं बहिणी, पलीकडं मरणच गार लागते. आणि आज तर मला आहे ना भावानं बहिणी, मला आज कसं काय बाबा, आज कुठंतरी कामाला जायला पण होतं दाजी, पण बळच कोणाच्या मागे लागतो. होतो 2 दिवस काम गेलो, आता बसलो घरी. आज कुठं ना कवा ना, पण कुणाच्या तरी मागं लागून कामाला जायला पण होतं भावानं बहिणी. घरी राहिलं ती लई मा मोठी चूक झाली, मा मूर्खाची कामं झाल्यात. डोकं दुखतंय मरणाचं, गोळी बी नाही, गावातून जाऊन गोळी आणावं लागेल मला डोक्याची. एवढं फान फान करतंय आता. मज भावानं बरं तुमचं खरं आहे भाऊ बहीण म्हणतात, एखाद्या गरीबाची पोरगी बघा, गरीबाची गरीब घराण्यातली, आणि आपलं येडवाकडं लग्न करून आपलं सापरा सापरात राहा, तुमचं पोटापाण्याचं रांगीला लागल. बरोबर आहे, असं तीळ 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 बिग रानापाण्याचं उपाशी मरायची बारी येणार नाही आपल्या. खरंच भाऊ बहीण सांगतात बरं का? वर गरीबाची पोरगी आता भावानं बघणू. आता मी भावानं बघणू सकाळी तर म्हणलंय मी संपर्क साधा, बघू आता काय होतंय काय नाही.
आता त्याच्यातच बघा ना बहिणी, होडकाता होडकाता 10-15 दिवस जाईन, महिना जाईन, लगेच लगेच काय लगेच म्हणणार का कोणी, आई वो पोरगी दाजी या बघू आपण लग्न करून टाकू, काय म्हणायची मला बरोबर आहे का नाही बाबा ना पण असं ते काय झालंय आता बाबा बहिणीने लई दाजीची मजाक लावली, मजाक उडवायचं चाललं लई कार्यक्रम. काय काय बोलते आहेत, काय काय बोलते आहेत, आता सपरात चांगली सुहागरात होईन कुठं काय होईन, आता काय काय बाबा बहिणीने ओळखले बरोबर, आता काय काय म्हणतात की दाजीला भाकर नाही पाहिजे, बायको पाहिजे. आता दाजीला जर सुख समाधानच नाही, काहीच नाही म्हणल्यानंतर मग आता काय भावानं बहिणी, मग तुम्हाला काय समजायचं ती समजा. अहो आता बऱ्याच भावा बहिणींचा गैरसमज आहे बरं का, असं म्हणणं आहे सगळ्यांचंच की दाजीला सगळे घरदार झालंय, पाऊस पाण्यात आता काय बाहेर झोपायचं का पाहिल्यासारखं, घरदार झालंय, बायको वेळची वेळेवर जेवण घालती, सगळं सगळं सुख समाधान आहे, गाड्या आहे गोड्या आहे सगळं आहे, मग काय दाज असं दाजी असं येड्यावणी करते. खरंच आहे तुमचं भावानं बहिणीनं पटलं मला सगळ्या गोष्टी, पण काय ना कुठंतरी मी म्हणतो माझं मन दुखावलं जातं आहे आणि मला ज्या गोष्टी पाहिजेत त्या मिळत नाहीत, मग काय करायचं भावानं बहिणीनं, दाजी एकटा पडला ना राव या असं दाजीत काय कमी आहे राव भावानं बहिणीनं, हां काय कमी आहे दाजीला, दाजीत कपडे घातले नाही चांगले म्हणून का, दाढी कटिंग केली नाही म्हणून का, तरी एखादा एक भाऊ बहिणीची कमेंट आली बरं का मला, दाजी चांगले दाढी ना काळी करा मस्त पैकी, सलमान खानच दिसतात. आता ते लग्न करायचं म्हणलं तर करावंच लागेल बरं का, दाढी काळी करावं लागेल मग सलमान खान दिसन का नाही, जाऊ दे. आता कसं आहे दाजीच्या तोंडावर नाही टवटवी बरं का, पण त्यासाठी बी दाजीला काहीतरी उपाय करावा लागेल टवटवी दिसण्यासाठी. आता बायको करायची म्हणल्यानंतर गोर गरीबाची का व्हायना पण कोणाची का व्हायना, पण दाजीला बघितल्यावर जरा पसंत केलं पाहिजे का नकोच, आणि त्याला काही पसंत करायला तवा लय दाजी भारी दिसत होता काही सांगायचं तुम्हाला, त्या दोन दोन मी म्हणतो दिवसात दोन दोन ड्रेस बदलीत होतो बा, असं दोन दोन ड्रेस बदलायचो, बूट सूट गुवागल टाकाटक, आणि मग काय दाजीत कमी आहे, पण आता ही काय हे परपंचा मागं लागला ही भूत पडलं गळ्यात आणि दाजीची चवच गेली, काय राहिलं दाजीत तवा, काय दाजी निमाबे राहिला नाही ना, आणि काय करता ह्या अशा माणसापाशी राहून, दाजीला जर सुख समाधान नाही काहीच नाही तर काय करायचं राहून, म्हण आहे असं माय जिंद निमी जिंदगी गेली ना राव अशीच कडेला. आता 3 लेकरं बाळ झाली माया जीवालाच माहिती बाबा ना बहिणीनो, अहो काय तुम्हाला सांगून उपयोगी, रडत पडत भांडणं तंडणं करत इतपर परपंच आणलाय, आता काय बाबा बहीण म्हणतात आता तुम्हाला का कळतं का काय, तुमचं निम वय झालं आहे म्हातारपणाला कोण तुम्हाला बायको द्यायचं आहे, अहो म्हातारा कशात झालं आहे मला हेच काय कळणार राव तुमचं, 100 बारं मी सांगतो आहे तुम्हाला म्हातारा म्हातारा म्हाताराच लावून धरलं आहे राव, हां अहो 40 वय म्हणजे काहीच नाही ना काय, 40 वय म्हणजे झालं काय माझं 50-60 वर्ष, मग आहे बाबा दाजी आता म्हातारा पण चळलं दाजीला, मग खरं आहे बा मग मी म्हणेन बुवा खरं आहे बुवा काय नाही भावानं बहिणी ही आपलंच चुकतं आहे, ही भाऊ बहिणींचं काही चुकत नाही खरं म्हणतात भाऊ बहीण, आताशी 40 आहे, हां मग मी काय म्हणतो आहे भावानं बहिणो आपलं, मी काय म्हणतो मला काय मी काय बिगर लागण्याची पोरगी नाही म्हणित मी, मला मिळावं म्हणून मिळेल तर चांगलीच गोष्ट आहे, दाजी हसत करणार बरं का, पण बुवा असली एखादी बुवा म्हणजे सोडून दिलेली म्हणा सोडचिठ्ठी झालेली म्हणा, अहो मग आता आपल्याला असंच करावं लागेल ना नेमकं, आता आपल्याला कुठं पोरगी बिगर लग्नाची मिळायची, हां काय म्हणायचं आहे भावानं बहिणी तुम्हाला, मिळली तर चांगलीच गोष्ट आहे बरं का, कारण जे दाजीला सुख समाधान सगळ्या गोष्टी मिळालेल्या नाहीत
ते मिळून जात्यान आपलं भाकरी पाण्याची तुकडा पाण्याची सगळी सोयी लागेल, काय म्हणायचं तुम्हाला भावन बहिणी? हं, पण ही बायको आहे ना आडवं पडली मला आडवी दाजी, ज्यावेळेस बी काय करायचं आहे ना तिथं लगेच आडवं टमटम घ्यायचं म्हणलो तिथं आडवं. हां, बाकीचा काय धंदा पाणी करायचा तिथं आडवं. तुम्हाला ही जमत नाही, तुम्हाला ती जमत नाही, तुम्हाला ती जमत नाही, मग आत्तापर्यंत आजी माघ राहिलं ह्या माणसामुळं, नाही तर कितीतरी पुढं गेला असता. तर त्याच्यामुळंच भावानं बहिणं एखादी गरीब गरीबाची पोरगी बघितली ना तर कसं असतं, दाजीचा परपंचा चांगला थाटामाटात चलन, दाजी सुखासमाधानाने राहीन आणि अजून जीवनात काहीतरी मी माझ्या जीवनात प्रगती करीन. ह्या बायापाशी राहून माझी प्रगती होणार नाही, दाजीला असंच इकडं तिकडं कामाला जावं लागणार आहे आणि हिचा बैल म्हणून राहावं लागणार आहे. आता घेतोय ऐकून सगळ्यांचंच, बैल 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 बैलच लावून धरलं. मग ते आता मला पटणार ना भावानं बहिणं बैल मानलेलं लोकांनी, म्हणून मग हिच्या आता हिच्यापासून आहे ना चार हात लांब आहे मी. असू द्या, काय आता नेमकं लय डोकं हल्लंय माझं, काय सांगू तुम्हाला. आता माझी सोय लावा माझी सोय, तुला घरदार आहे बांगला आहे औ पैसा पाणी आहे, अजून काय पाहिजे भावानं बहिणं? घराच्या बाहेर निघायचं नाही, संडास बाथरूमची सगळी सोय. हां, तुझ्या एकटीतनं ऐपत नव्हती, पण दाजीचा निमा खर्च आहे म्हणून हे सगळं झालं आहे. तसं तर मना गेलं तर दाजीचा निमा काही बायको केल्यानंतर तर मी इथंच एक रूम घेऊन राहणार. तू असं नको समजू की मी सगळं केलं मी याला पायरीची वरबी चढून देणार नाही, हे तुझं भ्रम आहे तुझा भ्रम. हा, काय कारण आहे भावानं बहिणं सापरात तरी राहायचं माझं? भाऊ बहीण म्हणतात काय निमा हक्क आहे तुमचा, सापरात राहायचं काय कारण आहे म्हणून माझं? हां, तसं तर म्हणा गेलेला दाजी दाजीने कष्टाने सापार बांधलेलं आहे बघितलं आहे तुम्ही वर्षभर, काय त्याला फक्त थोडंफार मी आता वा काय झालं आहे माहिती का, पसारा वाकडा तिकडा इकडं तिकडं जरा लावला आहे बरं का मी, अजून राहिलं आहे बरं त्यातलं काय, कारण लय पसारा आहे ना बी एम ऑफ त्याच्यात, त्याच्यामुळं काय ती लगेच लगेच ओरखणार नाही सापरातलं. त्याला काय आता काय मला काय म्हणायची भावानं बहिणं, तिथं जरा परवर ठोकावं लागणार आहे, लय उधारलं आहे सगळं घरात. म्हणजे काय होतं खाली बसलं तरी ती माती लागते ना खाली, चांगला परवर बनवून मस्तपैकी जरा भारीपैकी करावं लागणार आहे तिथं असं सारून सोरून घेऊन. पण आता कसं आहे त्याला भावानं बहिणं, ज्यावेळेस दाजीचं सक्सेस होईल ना सक्सेस, त्यावेळेस आपलं सफार बघा, आपल्याला काय करायची गरज नाही, ती मनाने सगळ्या गोष्टी होणार. तर असू दे भावानं बहिणं, मी आता काय जास्त मी काय बोलणार नाही तुम्हाला, भेटू आता नक्कीच. आज काय झालेलं आहे भावानं बहिणं, जरा दाजी सकाळपासून हिडू नाही तर दाजीचं उशीरच तुम्हाला व्हिडिओ येतो आहे बघायला. पण नक्कीच दाजीला कसं आहे तुमच्या म्हणजे सपोर्टची गरज आहे. तर आता मला अशी ताईची की दादाजी कमेंट आलेली आहे, तुम्हाला एकही कमेंट चांगली नाही, सगळ्या वाईटच कमेंट आहेत. आता प्रगती झालेली कोणाला बघ होतंय का? दाजीची प्रगती आहे, दाजीचं नाव आहे, मग ज्यांना बघवत नाही ती कमेंट टाकणारच, ज्यांचे जी दाजीच्या मागं आहेत ना ते दाजीला बरोबर लाईक करतात. हां, तर सगळ्यांनी भावानं बहिणं लाईक करा दाजीला, जेवढं होईल तेवढं वरण्या वरण्या म्हणजे वर याच्यात नाही न्यायचं, सपोर्ट राहू द्या म्हणतोय मी, काय म्हणायचं आहे तुम्हाला. त्या माणसाच्या मागं आता राहायचं तुम्ही सोडून द्या, त्या माणसाच्या मागं राहा हो. तर चला मग भावानं बहिणं, बाय बाय सगळ्याला. मग नक्कीच आता काय नाही भावानं बहिणं, नक्कीच आता काय बोलायला मसलंय काय, पण आता दाजी काही बोलू शकत नाही.